नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये रोजच्या जेवणासाठी करता येईल अशी साधी सोपी पटकन होणारी तसेच समतोल आहार असलेली थाळी आज मी दाखवणार आहे या थाळीमध्ये आपण करणार आहोत पावट्याची झणझणीत अशी भाजी कोबीची डाळ घालून केलेली सुकी भाजी तोंडी लावण्यासाठी यावेळी करणार आहे मेथीची वेगळी अशी कोशिंबीर सोबत पोळी आणि भात चला तर मग लगेच बनवायला लगे घेऊयात तर पहिल्यांदा पावट्याची रसाभाजी करायला घेऊ पावटा सोलून घेतला आहे साधारण एक वाटी पावट्याचे शेंगा असतील रसाभाजी करण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहे याच्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण आल्याचा तुकडा हे असं थोडंसं खोबरं घातलं आहे एक मोठा चमचा तीळ घातली आहे थोडीशी कोथिंबीर घातली पाणी न घालता हे असं सगळं बारीक वाटून घेतलं तसेच एक मोठा टोमॅटो सुद्धा मिक्सरवर वेगळा असा वाटून घेतला आहे आता कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलं एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा थोडासा परतला की मग आलं लसणाचं वाटण घातलं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हात मिनिट हे वाटण परतून घेतलं आणि मग हळद घातली आहे आवडीनुसार लाल तिखट घातलं ला। बेडकी मिरचीचं तिखट घातलं आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर किंवा कोणताही घरगुती मसाला गोडा मसाला याच्यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आहे हे असं सगळं एकदा परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये पावटा घातला आहे पावटा असा थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याचा पोपटी रंग छान खुलून येतो एखाद मिनिट हे असं परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटोला तेल सुटायला लागलं की मग याच्यामध्ये गरजेनुसार एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता गॅस मोठा करून याला एक उकळी येऊ देत उकळी आली की गॅस बारीक केला कुकरचं झाकण लावून आचेवर एक ते दोन शिट्ट्या घेऊन भाजी शिजवून घ्यायची आहे कोबीची भाजी करण्यासाठी दोन चमचे मूग डाळ भिजत ठेवली आहे आता कोबी चिरून घेणार आहे कोबी छान बारीक चिरून घेतला की एकदा तो पटकन शिजतो आणि भाजीही छान लागते या पद्धतीनं कोबी असा बारीक चिरून घ्यायचा आहे कोबीच्या मधला जो कठीण भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे कोबी एकदा पाण्यातून काढून निथळून घेतला दोन चमचे तेल कढईमध्ये गरम केलं तेल गरम झाल्यावर तेलाला फक्त जिऱ्यांची फोडणी द्यायची आहे कढीपत्ता घातला हिंग घातला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत हळद घातली चिरलेला कोबी याच्यामध्ये घातला भिजवलेली मूग डाळ घातली आहे कोबी तेलावर एकदा परतून घेतला थोडासा गोडा मसाला किंवा किचन किंग मसाला याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मग झाकण ठेवून मंदाचेवर तीन ते चार मिनिटे कोबी वाफवून घ्यायचं आहे तीन चार मिनिटानंतर कोबी काहीसा वाफला जातो तो थोडासा अर्धपारदर्शक होतो मुगडाळ सुद्धा भिजवलेलीच असल्यामुळं ती पटकन वाफली जाते कोबी खूप मऊ होईपर्यंतही शिजवायचं नाही आहे आता याच्यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट घातला भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पावट्याची भाजी झणझणीत जान आहे त्याच्यामुळे ही दुसरी भाजी लहान मुलांना खाता येईल या दृष्टीनं कमी तिखट ठेवली आहे ओला नारळाचा चव असेल तर तो तोही याच्यामध्ये घालू शकता कडीपत्ता हिंग कोथिंबीर यांच्यामुळं कोबीचा जो उग्रवास आहे तो कमी होतो तर आता झाकण ठेवून गॅस बंद केला दोन तीन मिनिटानंतर झाकण उघडून भाजी एकदा खालीवर करायची आहे म्हणजे ती खूप जास्त वाफली जात नाही तर अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार झाली पावटा कोवळा आहे का निबर त्यानुसार एक ते दोन शिट्ट्या घेऊन गॅस बंद केला कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडलं ही अशी आपली झणझणीत पावट्याची रसाभाजी तयार झाली तोंडी लावण्यासाठी थोडीशी ताजी कोळी मेथी असेल तर ती स्वच्छ धुवून निथळून घ्या मेथी बारीक चिरून घेतली तोंडी लावण म्हणूनच करणार आहोत त्यामुळे मेथी थोडीशीच लागेल मीठ थोडंसंच लागतं याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला थोडंसं लाल तिखट घातलं आहे एक दोन चमचे साजूक तूप किंवा तेल गरम करून घ्या तेलामध्ये जिरे घातले हिंग घातलं आहे आणि ही फोडणी मेथीवर घातली हे सगळं असं मिक्स करून घेतलं तोंडी लावण्यासाठी ताजा मेथीचा हा खुडा अतिशय छान लागतो तर अशा प्रकारे आपला झणझणीत ज़न पावट्याचा रस्सा कोबीची डाळ घालून केलेली भाजी मेथीचा खुडा सोबत भात आणि पोळी अशी ही आपल्या रोजच्या जेवणाची थाळी तयार झाली त्याचप्रमाणे ही साधी सोपी पौष्टिक थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद